तर देशामध्ये सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आणि अशातच शिवसेनेच्या मुखपत्रामधून इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली आहे। विमानाच्या इंधनापेक्षा दुचाकींचे इंधन महाग झाले। इंधनाची ही हवाई दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे। बहुत हो गई महंगाई की मार अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे असा उल्लेख शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलाय। आपण सोडवून घेतलेला हा मार मुकाट्याने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती दुसरे काय उरले असा सवाल सुद्धा शिवसेनेने उपस्थित केलाय। तर शिवसेना नेते रामदास कदम यांचा विधान परिषदेमधील कालावधी डिसेंबर अखेर संपणार आहे। पक्षाकडून त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे आणि यामुळे कदम यांच्या जागी शिवसेनेला नव्या चेहऱ्याला संधी देण्याची इच्छा आहे। रामदास कदम यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध हा सुरू झालाय। त्यांच्या जागी युवा सेना पदाधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते। शिवसेना नेते रामदास कदम यांचा विधान परिषदेमधील कालावधी हा डिसेंबरच्या अखेर संपणार असल्याचं कळतंय आणि पक्षाकडून त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यताही कमी आहे। कदम यांच्या जागी शिवसेना ही नव्या चेहऱ्याला संधी देणार असून युवा सेना पदाधिकाऱ्याची वर्णी या ठिकाणी लागण्याची दाट शक्यताही आता वर्तवली जाते।